Hello friends, welcome to our YouTube channel Balmaitrin. आजचं फोनिक आहे डबल ओ, म्हणजे जेव्हा जेव्हा स्पेलिंगमध्ये दोन वेळा ओ येणार तेव्हा त्याचं साऊंड काय बरं होणार? तर त्याचं साऊंड होणार ऊ, ओ ओ उखळाचा. ओके, म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसं ऊ ऊ उखळाचा आणि ऊ ऊ उसाचा असतो, तसं इंग्लिशमध्ये ऊसाठी तसं काही लेटर नाही आहे. कधीकधी यूचं फोनिक ऊ होतं, पण तसं जास्त वेळा होत नाही. मग ऊसाठी हा एकच फोनिक आहे डबल ओ, म्हणजे जेव्हा जेव्हा डबल ओ येणार स्पेलिंगमध्ये तेव्हा आपण म्हणायचं आहे ऊ. ओके, तर इथे म ऊ न मून, ट ऊ थ टूथ, ह ऊ क हूक, स प स्प, ऊ न स्पून, व ऊड वुड. वुड म्हणजे लाकडाचे ठोकळे, किंवा काय म्हणतो आपण त्यांना, लाकडाचे ओंडके. नेक्स्ट ब र ब्र, ब्र ऊ म ब्रूम, ब्रूम म्हणजे झाडू. ब ऊ क बुक, फ ऊट फूट, स ट स्ट, स्ट ऊल स्टूल, व ऊल वूल, वूल म्हणजे लोकर. ओके, आता काही एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिसमध्ये बघूया. झ ऊ झू, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. ब ऊ बू, ट ऊ टू, म ऊ मू, ब ल ब्ल, ब्ल ऊ म ब्लूम, झ ऊ म झूम, ब ऊ म बूम, र ऊ म रूम, ब ऊ ट बूट, र ऊ ट रूट, क ऊ क कूक, ट ऊ क टूक, ल ऊ क लूक, न ऊ क नूक, एस एच म्हणजेच श, श ऊ क शूक, ग ऊ ड गुड, फ ऊ ड फूड, म ऊ ड मूड, ह ऊ ड हूड, स ट स्ट, स आणि ट मिक्स होणार होणार स्ट, स्ट ऊ ड स्टूड, स क स्क, स्क ऊ प स्कूप, ह ऊ ट हूट, प ऊ ल पूल, ब ऊ ट बूट, क ऊ ल कूल, ड र ड्र, ड्र ऊ ल ड्रूल, स ऊ न सून, स ट ऊड स्टूड, स्टूड पण रिपीट झाले. ओके, तर आता आपण डबल ओ साऊंडचे बरेच एक्झाम्पल्स पाहिलेत आत्ता रिडिंगसाठी. तर तुम्ही यांची प्रॅक्टिस करा, आणि तुमच्या बुक्समध्ये तुम्हाला कुठले कुठले डबल ओ साऊंडचे वर्ड्स मिळतात ते शोधा आणि रिडिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on the bell icon.